जय गुरुदेव। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आज हरिभक्तपरायण सागर बांबल आणि हरिभक्तपरायण श्रीजय महाराज चव्हाण यांच्या श्री गुरुदेव भजन मंडळ गुरुकुंज मोझरी या फेसबुकवर आज हरिभक्तपरायण विजय महाराज कुविटे गायनाचार्य महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हे आज आपली भजनं या ठिकाणी सादर करत आहेत। भजनं सादर करत आहेत त्यांच्या सात संगतीला हार्मोनियमवर साथ करणारे आहेत महाराष्ट्रातील नामवंत गायक तसेच झी युवा प्रस्तुत संगीत सम्राट लीलाधरजी महाराज पाटोळे गुरुजी। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत गायक तसेच विदर्भरत्न तबल्याची साथ करत आहेत रविभाऊ मानकर गुरुजी। तसेच त्यांच्या साथीला नामवंत मृदंगाचार्य दिगंबर महाराज तायडे गुरुजी आणि टाळ साथ करत आहेत चंदन कुमार राठोड गुरुजी। त्याचप्रमाणे तुमचा सर्वांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुमच्यापर्यंत सुमधुर आवाजाची जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे असे आमचे महाराष्ट्रातील गाजलेले साऊंड सिस्टीमचे निर्माते आमचे अरुण भाऊ करंगळे गुरुजी खामगाव आणि मी निवेदन करणार मानकर गुरुजी प्रस्तुत करत आहोत सादर करत आहोत गुरुदेव भजन मंडळ गुरुकुंज मोझरी या लाईव्ह फेसबुकवर सादर करत आहेत कुईटे गुरुजी। सर्वप्रथम श्री गणेशाला वंदन करूया आणि नमन करून येत आहेत जय गणेश गणनाथ दयानिधी सकल विघ्न कर दूर हमारे हे भजन घेऊन येत आहेत आदरणीय विजय महाराज कुईटे गुरुजी। तुमच्यापर्यंत आमचा आवाज कसा पोहोचतोय हे कुणीतरी आम्हाला कमेंट करून सांगा काही त्रुटी असतील तर आम्ही इथे लगेच त्या दुरुस्त करू कृपया कोणीतरी कमेंट करून सांगा। दयानिधि
प्रथम धरे जो ध्यान तुम्हारा, प्रथम धरे जो ध्यान तुम्हारा, प्रथम धरे जो ध्यान धरे जो ध्यान तुम्हारा, प्रथम धरे जो ध्यान तुम्हारा, तिनके पूरण, तिनके पूरण कारज सारे, जय गणेश नाथ दया निधि, जय गणेश गणनाथ दयानिधि, रिद्धि सिद्धि चमर डुलावे, रिद्धि सिद्धि दोनों चमर डुलावे, रिद्धि सिद्धि दोनों चमर डुलावे, रिद्धि सिद्धि दोनों चमरा डुलावे, मूषक वाहन परम सुखावे, जय गणेश तुमको ब्रह्मादि कर्म, ब्रह्मादि कथावत तुमको ऋषि मुनि गणदास तुम्हारे, गणनाथ दयान जय गणेश ब्रह्मानंदाय करानित, अरे यारे 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 हरि एक मेरी गंग से, एक मेरी लागू या
दयाच्या चरणा लागूया सब सुंदर खूप सुंदर गुरुजी यारे हरिनाम गाऊ एक मेळी रंग सेवू तुकडोजी महाराजांच्या या गीताला ह्या भजनाला असंख्य श्रोतुवर्ग आहेत आनंद घेत आहेत महाराष्ट्रातील ख्यातनाम भजन सम्राट आदरणीय पूर्णाजी भाऊ खानोदे गुरुजी हे सुद्धा सध्या लाईव्ह आहेत धन्यवाद गुरुजी यानंतर उलटे गुरुजी घेऊन येत आहेत सोनियेचा दिवस आज अमृते पाहिला नाम आठविता रूपी प्रकटबी झाला हे माऊलींचं अभंग या ठिकाणी ते सादर करत आहेत आजी सोनियेचा दिनू अमृते पाहिला आजी सोनियेचा दिवस अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळ गोपाळा रे तुझे ध्यान लागो
जगत्रय जीवना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना माऊलींचा अभंग या ठिकाणी खूप सुंदर असा सादर केला आदरणीय कोटे गुरुजींनी. सध्या लाईव्ह म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध खंजरी वादक आदरणीय मंगलभाऊ राठोड हे सुद्धा सध्या फेसबुक लाईव्हवर आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. आणि यानंतर घेऊन येत आहेत एक गवळण घेऊन येत आहेत. शांती ब्रह्मनाथ महाराजांची गवळण आहे. पुतळ्या डोरलं नैसर्गिक शालू पैठणचा. Thank you.
पुतळ्या डोरल साखळ्या पैजन कमरेला कंबरपट्टा पुतळ्या डोरल साखळ्या पैजन कमरेला कंबरपट्टा नाकात नथ घालूनी मी सगळा थाट माट करुनी सगळा थाट माट करुनी निसली ग निसली ग शालू पैठणचा निसली ग शालू पैठणचा निसली ग शालू पैठणचा मथुरेच्या बाजारचा आज बाई दिवस Thank you.
जन कमरेला कमर पट्टा मकात नच गालुनी सगळा थाट माट करुनी सगळा थाट माट करुनी नेसली ग शालू पैठण चा नेसली ग शालू पैठण चा नेसली ग शालू पैठण चा शालू पैठण चा शालू पैठण खूप सुंदर नेसली ग शालू पैठणचा या सुंदर अशा गवळणीनंतर अशीच एक गवळण घेऊन येत आहेत चल ये रे गिरधारी मनमोहन राधा नरनारी चल ये गिरधारी मनमोहन राधा नरनारी आदरणीय कुईटे गुरुजी चल ये रे गिरिधारी चल ये रे राधा मनहारी मनमोहन राधा मनहारी सदये रे सदये गिरधारी सदये रे सदये नगमे नरमे यमुना
विरह असाहा नावरतो विरह असाहा नावरतो विरह असाहा नावरतो लागली से जीव भावा तारी लागली से जीव भावा तारी जलहे रे जलहे रे तारी जलहे रे जलहे सुंदर बीजू भाऊंनी गवळण सादर केली आणि बरीचशी आतापर्यंत आपण भजनं ऐकत आलो आहोत. गणेशाला वंदन केलं, त्यानंतर यारे हरिनाम गाऊ एक एक मेळी रंगल शिवू आणि सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला नाम आठविता रूपी प्रगट पैठाला माऊलीचं भजन ऐकलं, अभंग ऐकला, त्यानंतर गवळणं ऐकल्या आणि बंधू हो सरते शेवटी आता आपल्याला तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे गेले दिवस काय आठवावे, गेले दिवस काय आठवावे, मग काय करावे तर नव्याने जगी जगावे कुठे देवापायी, नव्याने जगावे देवापायी. ही भैरवी घेऊन येत आहेत, सुंदरशी भैरवी विजय महाराज कोटी गुरुजी घेऊन येत आहेत. तर चला ऐकूया सुंदरशी भैरवी गेले दिवस काय आठवावे. Ah
गेले दिवस काय आठवावे गेले दिवस काय आठवावे नव्याने जगावे देवा पायी नव्याने जगावे देवा पायी नव्याने जगावे देवा पायी गेले दिवस गेले दिवस नव्याने जगावे देवा पायी देवा पायी नव्याने जगावे देवा पायी तीर्थाटन सारे दंडनी मुंडनी दंडनी मुंडनी तीर्थाटन सारे परिहाती आले ऐसे नाजी परिहाती आले ऐसे नाजी परिहाती आले ऐसे दिवस गेले दिवस गेले दिवस काय आठवावे नव्याने जगावे देवा पायी देवा पायी नव्याने जगावे देवा पायी देवा पायी नव्याने जगावे देवा पायी कर्म व्याधी उपाधि सहित केल्या कर्म व्याधी उपाधि सहित केल्या कर्म व्याधी उपाधि सहित भोगण्याची रीत नाही बरी भोगण्याची रीत नाही बरी गेले दिवस गेले दिवस गेले दिवस काय आठवावे नव्याने जगावे देवा पायी देवा पायी नव्याने जगावे देवा पायी देवा पायी नव्याने जगावे देवा पायी Thank you.
माझा गेले दिवस काय आठवावी गेले दिवस काय आठवावी मुलाने जगावी देवा पाई देवा पाई वा खूप सुंदर सुंदरशी भैरवी या ठिकाणी सादर केली विजय महाराज कुटे गुरुजी यांनी. बंधूंनो गेले दिवस काय आठवावे. आताच्या काळातही पहा तुम्ही 6 महिन्यापासून आपण घरातच आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आपले सुद्धा हे दिवस लॉकडाऊनमध्येच गेलेले आहेत. आणि या वजनाच्या तूनच आपण एक हे घ्यायचं आहे नव्याने जगावे देवापाई. आता आपल्याला नव्याने जगायचं आहे. आणि हरिभक्तपरायण सागर बांबल गुरुजी आणि श्रीजय चव्हाण गुरुजी यांनी त्यांच्या श्री गुरुदेव भजन मंडळ गुरुकुंज मोझरी या फेसबुक लाईव्हवर जी संधी दिली त्याचप्रमाणे आदरणीय चेतनजी अमोरे गुरुजी यांनी आम्हा सर्वांना विजय महाराज कुविटे आणि हा संपूर्ण संच यांना जी संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद. सर्वांना जय गुरुदेव. त्याचप्रमाणे कुविटे गुरुजींना खूप सुंदर अशी साथ संगत या ठिकाणी मिळाली. तद्वतच फेसबुकवर लाईव्ह राहून आपण आनंद लुटला प्रतिसाद दिला. खूप दिग्गज मंडळींनी या ठिकाणी आम्हाला प्रतिक्रिया व्यक्त करून चांगली साथ दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ज्ञानेश्वरजी लांडे गुरुजी आमचे मित्र हे सुद्धा फेसबुकवर लाईव्ह होते त्यांनाही सुद्धा धन्यवाद. आणि अशा प्रकारे हा आजचा हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे मी जाहीर करतो.